आज आपण समस्या प्रधान युगात जगत आहोत. सहबाजूस समस्यांचे ढीक लागले आहेत. सर्वांनाच समस्यांची समाधाने हवी आहेत. जीवनातील सर्व समस्यांचे अचूक समाधान मिळावे या पवित्र उद्देशाने गायत्री परिवार नाशिक यांच्या विद्यमाने गायत्री चेतना केंद्र लोकार्पण सोहळा करण्यात येत आहे. परमपूज्य श्रद्धेय डॉक्टर प्रणव पांड्याजी यांच्या हस्ते गायत्री चेतना केंद्राचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी गायत्री चेतना केंद्र मनखेड तालुका सुरगाणा येथे होणार आहे. यानिमित्त सकाळी 9 वाजता श्रद्धेय डॉक्टर पांड्याजींचे मनखेड येथे आगमन व स्वागत, सकाळी 9:30 वाजता गायत्री चेतना केंद्र लोकार्पण सोहळा व वृक्षारोपण, सकाळी 10 वाजता मेडिकल कॅम्प व्यसन मुक्ती शिबिराचे उद्घाटन आणि आदिवासी आश्रमशाळा व अवलोकन, सकाळी 10:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व विशेष उद्बोधन, दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन गायत्री चेतना केंद्र यांच्यातर्फे करण्यात आले आहे. जसं की आता आपल्याला माहीत आहे की मागे तुम्ही पाहताच आहे की आपण फलक लावलेला आहे की हा जो विषय आहे आजच्या समस्या आणि त्याचे समाधान या विषयावर आमचे अखिल विश्व गायत्री परिवाराचे प्रमुख डॉक्टर श्री प्रणव पंड्या यांच्या विशेष व्याख्यानाचा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे 15 डिसेंबरला रविवारी. तर सगळ्यांना नम्र निवेदन आहे की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आणि याचा वेळ आहे 3:30 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मंगल प्रवचनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र कळकळीची विनंती आहे. ठीक. त्याचा दुसरा एक कार्यक्रम आहे की इथे सुरगाणा तालुक्यामध्ये मनखेडे छोटंसं आदिवासी गाव आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक छोटंसं संस्कार केंद्र ज्याला आम्ही गायत्री चेतना केंद्र म्हणतो आहे याचं लोकार्पण ची जे कार्यक्रम आहे ते आमच्या डॉक्टर साहेबांच्या हस्ते श्रद्धेय डॉक्टर साहेबच्या हस्ते होणार आहे. या बी कार्यक्रमाला तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहो ही विनंती. हां, माझं नाव विनायक वसंतराव गिल्लूरकर, मी शांतिकुंज हरिद्वारचा प्रतिनिधी या नात्याने या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचारचं कार्य करत